कौतुक करावं लागेल, कारण स्कोरची
की भूमिका ली ना आणि त्या प्रकारे काम करणे अतिशय कठीण काम आहे. तसं सर्व तुमचं कौतुक करावंच लागेल. थोडासा वेगळा विचार करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये दोन षटकार खेचल्यानंतर वापसी करावीच लागेल. त्या अर्थाने विचार जर केला तर अंकुश खंडारे साहेब बाबा रामदेव सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपले तर परंतु रात्री 9 वाजता गोलंदाज देखील आपल्याला कसरत करायला लावतोय. न बॉल धावसंख्या 1 ने पुरस्कार धावसंख्या पोचते 18 वर. पुन्हा एकदा न बॉल. ओ माय गॉड, तिथे एक लक्ष्मण रेखा आहे. रामायण थोडस कमी बघितलं असं मला वाटतंय. तिथे देखील एक लक्ष्मण रेखा पार केली. काय घडलं तुम्हाला माहितीये? इथे देखील लक्ष्मण रेखा पार केली जाते. थोडासा घात होतोय. दोनही चेंडू डॉट होते परंतु थोडासा पायावर नियंत्रण नसल्यामुळे दोनही चेंडू डॉटच्या टप्प्यांमध्ये नोबॉलमध्ये होतात आणि 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या 19 वर. त्याला लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं, फुट म्हटलं जातं. कदाचित आज रघुवाचन फलंदाज लॉलीपॉप खात नसे. फुलटो चेंडूवर मिळतो फक्त 1 धाव. धावसंख्या पोचते 20 वर. साथी स्कोरर प्रयत्न केला. शुभांच्या राठवणी फिल्डर तैनात होतोय. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या पोचते 21 वर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फेकले नसते तर आता 4 चेंडू झाले असते. परंतु नोबॉल फेकल्यानंतर चेंडू फक्त 2 झालेले आहेत. धावसंख्या पोचते 20 वर. आज फलंदाजाचा मास्टर
याची दखल घ्या. धावसंख्या 12 चेंडूच्या सामन्यानंतर तब्बल 37 वर आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 17 धावा. रिवर्स फटका स्विच, ओ माय गॉड, खराब चेंडू, व्हाइट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 35 वर. 35 धावा. संख्या 39 वर थोडस काम नंतर दिला जातो. फिल्डर तैनात होतोय. सुरेख पटका. धावसंख्या 45 वर आणि जबरदस्त फटके माझे शुभम आणि रोहनच्या माध्यमातून. आर्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअप एक चांगलं दिलं जाते. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या पोहोचते 46 वर आणि षटकातील चेंडू झालेले तब्बल 4 चेंडूच्या सामन्यानंतर 46 धावा. आर्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काल करण्याच्या दुसऱ्या चेंडू जाते. थोडीशी मुश्किल होते. बॅकअप तरी होते. एक धाव होतो तिथे. दोन धावा आणखी जातात. धावसंख्या पोहोचते 48 वर. शेवटच्या चेंडू 17 चेंडूच्या स्वातंत्र्य. धावसंख्या 48. कुसगाव 11 संघ मजबूत संघ म्हटलं तरी चालेल. खराब चेंडू. धावसंख्या 49 वर. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. थोडसं टायमिंग मिस होतं. बघा या चेंडूवर किती धावा निघल्या जातील. एक धाव तर निघलेला आहेच. दुसरा धावचा प्रयत्न केला. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग आणि 50 धावेचा पहिला पार केला. ते कुसगाव संघासाठी एकदा सोडला. काय होऊन लागत. 50 धावा पूर्ण झालेले आहे. वैदिक दुसरं संघाचं चौथं षटक अंतिम. कुणाल वर पहिला षटक खेळला आहे. थोडीशी खराब गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर सांगली सेने गोलंदाजी आणि आपल्याच पायावर तरी चालेल. कारण टॉस झाल्यानंतर देखील कुसगाव संघ फलंदाजी करतोय आणि काय जबरदस्त फलंदाजी आलेली. शुभम आणि रोहनच्या माध्यमातून. धावसंख्या दोन चेंडूच्या सामन्यानंतर 56 वर. ओ माय गॉड. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. फिल्डर एक मिनिट. संख्या 65 वर. पुन्हा एकदा चांगला फटका. मिस्टर फटका आहे आणि ओ माय गॉड. चेंडू खेळायचा होता सातारा. चेंडू गेला पुणे. म्हणजे लेग साइड वर थोडं प्रहार करायचं होता. टायमिंग मिस होतोय. ऑफ साइड वर धावसंख्या 1 ने पुढे सरकते 63 वर. ओ चेंडू शिल्लक. बघा काय करतो काय पण शुभम. खराब चेंडू. आमचे अंपायर्स यांचा इशारा. धावसंख्या 64 वर. दोन चेंडू शिल्लक आहे. थोडस काम नंतर
किपाच्या माध्यमातून दिला जातोय. वर्ग खराब गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून संख्या पोहोचते 64 वर. खराब चेंडू. बाबा रामदेव सकाळी 5 वाजता कसरत करून झोपलेत आणि रात्री 9 गोलंदाज कुणाल अंबरला कसरत करायला लावतो. धावसंख्या 65 वर. माय गॉड. शुभम म्हणतो ठीक आहे तुम्हाला वीट पडत नाही, वीट बॉक्स कॅम्पला मारून घेता पहिला फलंदाजचा. संख्या 70 वर 23 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू संकेत ऑन स्ट्राईक. दुसरा फलंदाज जात होता परंतु अंतरिका उपस्थितीसाठी शुभ टुर्नामेंट आयोजित केली. आपल्या सर्वांचे लाडके आमदार
संग्रामदादा थोपटे साधे याडगिरी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे विनंती करतो की जितकी गायकर आलं तितकं तुमच्यासाठी चांगलंय. नाही तर वेळाभावी आम्ही देखील बांधील असू, तुमचे षटक अजून कमी केले जातील, कदाचित एक ओव्हरच्या मॅचेस देखील खेळवल्या जातील. कदाचित 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 घाईकडा 17.75 हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय, 17.75 च्या सरासरीने म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सांगवी संघाला 17.75 ची सरासरी काढावीच लागेल, अन्यथा या स्पर्धेमध्ये तुम्ही अडकून बसाल हे देखील तितकंच खरं आहे. थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके आमदार संग्रामदादा थोपटे साहेब 5 मिनिटांमध्ये उपस्थित राहणार आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील सज्ज राहायचंय. समोर विपुलांच्या बाजूला ज्या गाड्या आहेत त्या काढून घ्या, थोडी साईडला करून घ्या. पहिलाची दुखण अंदाज शुभम स्ट्राईक वर खेळतोय अक्षय. ओ माय गॉड, बॉलिवूड मध्ये सीधा साधा अक्षय कुमार तुम्हाला नक्कीच माहिती असेल. एक अक्षय सांगवी गावमध्ये आहे, परंतु अजून एक फॉर्म शोधतोय. दोनही चेंडू डॉट 22-71. ओ माय गॉड, 3 चेंडू डॉट, सलग 3 चेंडूची हॅट्रिक. सत्तर गोल दक्षिण. रस्त्यावर कोणीही उभे राहू नका, गाड्या येतात, रहदारीचा रस्ता आहे. कृपया करून विनंती करतो की ग्राउंडच्या आतमध्ये या, विनंती करतो. चला 5 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आमदारशी व्यक्तिमत्व उदारमनाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. भोर वेल्ला मुळशीचे लोकप्रिय आमदार संग्रामदादा थोपटे साहेब उपस्थित राहणार आहे. ओ माय गॉड, अमूल माचो बड़े आराम से कैच आउट. मजबूत पकड असेल, 10 संघांनी तर 26 संघाने घेतलेला निर्णय, म्हणून
तिथं तिथं थोडस तुमच्या अंगावर होतो. प्रत्येक चेंडूवर चौकार. लावांच्या दिशेने चेंडू जातो, मिसफील्ड होते, परंतु एकच धाव काढली जाते. धाव संख्या पोहोचते 12 वर. चेंडूवर तुमच्या 4 चेंडूचा अंतर. धाव संख्या 12. कॅच थोडीशी मिस होते, बघूयात. नो डाऊट. चला 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 कुसगाव संघ, प्लीज घाई करा. या ठिकाणी आपल्या सर्वांचा गौर तालुक्याचा लाभ गोड आभास. संख्येचे धन्यवाद यांचं देखील कौतुक करावंच लागेल. धन्यवाद. धन्यवाद. गोड तालुक्याचा गोड आभास, चिखलगावचे आमचे लाडके मित्र, ज्यांनी आपल्या आवाजाचा डंका संपूर्ण गाजवला, आणि भोर तालुक्याचं नाव देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं, ते आपला लाडका कॉमेंटेटर संकेत धनावडे यांचं देखील अजिंक्यधारा क्रिकेट क्लबच्या वतीने सर्व स्वागत. आणि त्यांचे आपण कठीण आहे.
पाच गिअरच्या गाड्या असतात परंतु सांगवी संघाला जिंकायचं असेल तर सातवा गिअर वापरावा लागेल. ओ माय गॉड, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निष्फळ ठरतोय. डॉट बॉल, धाव संख्या स्थिर 15 वर. प्रशांत आला आणि प्रशांत निघाला. अजिंक्यतारा क्रिकेट क्लब सांगवी आमदार चषक 2022 ते दर्जेदार आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि खऱ्या अर्थाने खरंच चांगल्या चांगल्या आयोजनाला लाजवे अशा प्रकारचं आयोजन. युट्यूब लाईव्हची स्पर्धा देखील आहे दादा. अमेरिकेतून देखील डोनाल्ड ट्रम्प मॅच चा आनंद घेत आहेत. ही स्पर्धा तब्बल 180 देशांमध्ये देखील दाखवली जाते आणि खरंच क्रिकेट एक्सपर्ट आपण देखील सहज स्वागत करावं लागेल ज्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते युट्यूब वर देखील आणि आयोजन देखील तितकंच दर्जेदार. आजचा दिवस महत्वाचा दिवस, अंतिम दिवस आणि बघूया एक नंबरची ट्रॉफी कोण घेऊन जाईल. 31,001 जीएसटी कट करून केलेली अमाऊंट आहे त्या अमाऊंट वर आणि मोठ्या ट्रॉफीवर ही मोहर कोण लावेल. ट्रॉफीकडे लक्ष दिलं तर त्याच्यावर सोनं देखील लागलेलं आहे. दादाने सांगितलं झेड सिक्युरिटी नक्की मिळेल. तो संघ कोण असेल थोडा सक्का. तुम्हाला वाटेल ट्रॉफी चोरून घेऊन जाऊ की काय, एवढं सोपं नाहीये. कमांडर्स उभे आहेत. जर शेट मारले तर आमदार साहेब यांच्या वतीने मिळतील तब्बल 501 रुपये आणि पैशांचा पाऊस सांगवी गावात सुरू झालेला आहे. यानंतर होणारी मॅच पळशी आणि कामठरी दोन्ही संघाचे कर्णधार लवकर झटकन आणि पळशी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण समोरच्या कक्षामध्ये यायचंय. लवकर झटकन पटकन क्विक अँड फास्ट. धाव संख्या 18 वर आणि तब्बल 51 धावा. 55 माफ करा, 54 धावांची गरज. दोन चेंडू 54 धावा आणि आता रजनीकांत जरी आले तरी मॅच नाही दिला. चला पुढील मॅचचा टॉस दिवडी आणि चला 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 आपल्या आमदार साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा.